स्टूडेंट सरफेस फिनिशिंग मध्ये पुढचं सरफेस फिनिशिंग ऑपरेशन आहे ते सुपर फिनिशिंग. आता सुपर फिनिशिंग मध्ये आपल्याला हाय क्वालिटी सरफेस फिनिश मिळतो. ह्याच्यामध्ये जे अमाउंट ऑफ मटेरियल रिमूव्ह होणार आहे वर्कपीसमधनं ते 0.002 ते 0.02 mm एवढं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल इथं रिमूव्ह केलं जातं. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की वर्कपीस तुम्हाला दिसतंय की दोन सेंटरमध्ये पकडलेला आहे, तो रोटेट होतो आहे. आणि जे काही टूल आहे ते स्टोनच्या स्वरूपात तुम्हाला टूल दिसते. त्याच्यामध्ये स्टोन्स ॲब्रेसिव्ह स्टोन्स यूज केलेले आहेत टूलच्या स्वरूपामध्ये आणि ते वर्कपीसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर ह्यामध्ये काय होतं, जेव्हा वर्कपीस फिरतं वर्कपीस रोटेट होतं तेव्हा जे काही स्टोन्स आहेत त्या स्टोनला बघा वर्कपीससारखा शेप दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये होल्डर जे आहेत ते होल्डर काय करतात, ते वर्कपीसवरती प्रेशर अप्लाय करतात. मग हे जेव्हा असं रोटेट होतं आहे टूल सॉरी ह्याच्यामध्ये जे काय वर्कपीस रोटेट होत आहे त्याच्यामुळं ॲब्रेसिव्ह स्टोन जे आहेत किंवा स्टोन जे आहेत ते घासले जातात. आणि ते काय होतात तर ॲब्रेसिव्ह स्टोन जसं वर्कपीस रोटेट होईल तसे स्टोन पुढे आणि पाठीमागे रिसिप्रोकेट होतात. आणि हे पुढे आणि पाठीमागे रिसिप्रोकेट होत असताना इट रिझल्ट इन ऑसिलेटरी मोशन. हे तर तुम्हाला रिसिप्रोकेशन दाखवले पुढे पाठीमागे आणि इट रिझल्ट इन ऑसिलेटरी मोशन ऑफ स्टोन्स. आता ह्याच्यामध्ये आपण लुब्रिकंट पण वापरतो जसं की केरोसिन किंवा ऑइल हे आपण वापरू शकतो. कारण आपल्याला चांगल्या क्वालिटीचा सर्फेस फिनिश पाहिजे असेल तर लुब्रिकंट हे तर वापरलं जातं. तर सुपर फिनिशिंग म्हणजे तुम्हाला नावातच आहे सुपर फिनिश आपल्याला येतो. मायक्रो फिनिशिंग प्रोसेस आहे म्हणजे फार स्मॉल अमाऊंटचं मटेरियल याच्यामध्ये रिमूव्ह केलं जातं. 0.002 ते 0.02 म्हणजे एवढं कमी मटेरियल याच्यामध्ये रिमूव्ह केलं जातं. ह्याच्यामध्ये ॲब्रेसिव्ह स्टोन्स यूज केले आहेत. तर ह्याला वर्कपीसचा सारखा शेप त्याला दिलेला आहे स्टोनला, जेणेकरून कॉन्टॅक्ट त्यामध्ये वर्कपीस आणि स्टोनचा व्हावा यासाठी. तर वर्कपीस जे आहे ते दोन सेंटरमध्ये पकडले आहे, ते रोटेट होत आहे. आता हे स्टोन्स काय होणार, जेव्हा वर्कपीस रोटेट होणार आहे तेव्हा हे स्टोन्स जे आहेत ॲब्रेसिव्ह स्टोन ते रिसिप्रोकेट होणार आहे अँड इट विल रिझल्ट इन टू ऑसिलेटरी मोशन. तर हे ॲब्रेसिव्ह स्टोन पुढे पाठीमागे रिसिप्रोकेट होत असताना त्याचं रूपांतर हे ऑसिलेटरी मोशनमध्ये होणार आहे. आणि अशा पद्धतीने एक स्मॉल अमाऊंटचं मटेरियल ते रिमूव्ह करतात आणि आपल्याला चांगला बेटर क्वालिटीचा फिनिश आपल्याला यामध्ये सुपर फिनिश आपल्याला ह्याच्यामध्ये येतो. आता ह्यामध्ये आपण लुब्रिकंटचा वापर करतो जेणेकरून चांगल्या क्वालिटीचा फिनिश यावा यासाठी. तर ह्याचे जे ॲप्लिकेशन आहेत तर कॉम्प्युटर मेमरी ड्रममध्ये किंवा स्विमिंग मशीनचे पार्ट आहेत, ॲटोमोबाईल सिलेंडर असेल, ब्रेक ड्रम असेल, बेअरिंग असेल, पिस्टन रॉड असेल, शाफ्ट असेल, क्लच प्लेट असेल किंवा टॅपेट बॉडीज असतील, गाईड पिन्स असतील, ह्याच्यामध्ये आपण करतो. नेक्स्ट जे काही सरफेस फिनिशिंग आहे त्याचं नाव आहे ते म्हणजेच बर्निशिंग. आता आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे की ह्यामध्ये आपण ॲब्रेसिव्ह मटेरियल ह्याच्यामध्ये वापरले होते, पण बर्निशिंगमध्ये आपण ॲब्रेसिव्ह मटेरियल आपण इथं वापरत नाही. तर बर्निशिंगमध्ये काय करतो आहे आपण, तर ह्यामध्ये चांगला सरफेस फिनिश आपल्याला स्मूथ आणि शायनी फिनिश आपल्याला सरफेसचा येतो. तर ह्यामध्ये काय केलं जातं, जे काही बॉल्स असतात किंवा रोलर आहेत, स्टीलचे बॉल असतील किंवा रोलर असतील, ते प्रेस केले जातात आणि प्रेस करून आपण तो सरफेस फिनिश हा चांगल्या पद्धतीचा ह्यामध्ये मिळवतो. तर ह्यामध्ये ब्राईट शायनिंग स्मूथ फिनिश सरफेस फिनिश आपल्याला मटेरियलचा मिळतो. ह्याच्यामध्ये आपण हार्डन स्टील बॉल हार्ड स्टीलचे बॉल आपण यूज करतो. ह्याच्यात ॲब्रेसिव्ह यूज करत नाही, ह्याच्यामध्ये स्टील बॉल यूज करतो. किंवा आपण ह्यामध्ये जे कॉम्पोनंट आहेत ते कॉम्पोनंट आपण बॅरलमध्ये ओव्हर अँड इनसाईड द बॅरल जे कॉम्पोनंट आहेत ते रोल करू शकतो आणि आपण बर्निशिंग करू शकतो. सो रोलिंग द कॉम्पोनंट्स ओव्हर अँड इनसाईड द बॅरल वी कॅन परफॉर्म द बर्निशिंग. सो बर्निशिंग इज गेटिंग अ स्मूथ अँड शायनी फिनिश बाय कॉन्टॅक्ट अँड रबिंग ऑफ द सर्फेस अगेन्स्ट द वॉल ऑफ हार्ड टूल. म्हणजे जे हार्ड टूल आहे ते स्टीलचे बॉल वगैरे असू शकते, बॉलच्या स्वरूपात पण असू शकतो. तर त्याला रोलरच्या स्वरूपात किंवा बॉल बर्निशिंग आपण म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये फ्लॅट, सिलेंड्रिकल, कोनिकल सरफेस, इंटरनल असू द्या किंवा एक्सटर्नल असू द्या, हे बर्निशिंग केलं जातात. ह्याच्यामध्ये हार्डन स्टीलचे बॉल किंवा रोलर ह्याच्यामध्ये यूज केले जातात जे की त्या सरफेसच्या अगेन्स्ट प्रेस होणार आहेत. इथं तुम्हाला दिसतं आहे बघा, रोलर यूज केले आहेत किंवा बॉल यूज केलेले आहेत हार्ड स्टीलचे आणि ते सरफेसवरती प्रेस करतात, सरफेसला प्रेशर अप्लाय करतात किंवा ते त्यामध्ये आपण बर्निशिंग करत असताना
आपल्याला शाइनी फिनिश त्यामुळे येतो. याच्यामध्ये रोलर किंवा बॉल बर्निशिंगमध्ये आपण हार्ड स्टीलचे बॉल किंवा रोलर यूज केलेले आहेत, जे की होल्डरमध्ये माउंट केलेले आहेत. ते तुम्हाला रोटेट होताना दिसत आहे, ठीक आहे. होल्डर रोटेट होतं म्हणजे ते बॉल किंवा रोलर रोटेट होणार आहेत आणि ते काय करणार आहेत तर त्या सरफेसला प्रेशर अप्लाय करणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपण फिनिशिंग करू शकतो. आणि हे जे बॅरल बर्निशिंग तुम्हाला दिसत आहे, बघा हे बॉल बर्निशिंग इथं तुम्हाला दिसतं आहे, बॉल वापरलेले आहेत. हे रोलर बर्निशिंग इथं तुम्हाला दिसतं आहे, हार्डन स्टीलचे रोलर वापरलेले आहेत, हे हार्ड स्टीलचे बॉल वापरलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये ॲब्रेसिव्हच्या ऐवजी स्टीलचे बॉल किंवा रोलर वापरलेले आहेत. आणि जे काय बॅरल बर्निशिंग आहे, तर त्या बॅरल बर्निशिंगमध्ये हे आपण जे काही कॉम्पोनंट्स आहेत, दीज कॉम्पोनंट्स आर रोलिंग ओव्हर अँड इनसाईड द बॅरल. बॅरलच्या वरती किंवा बॅरलच्या आतमध्ये ते जे कॉम्पोनंट्स आहेत ते रोल केले जातात, ठीक आहे. त्याला आपण बॅरल बर्निशिंग आपण म्हणतो. तर हे इट इज सिमिलर टू बॅरल रोलिंग एक्सेप्ट दॅट इन्स्टेड ऑफ युझिंग ॲब्रेसिव्ह मीडियम बॉल्स शॉर्ट ऑर राऊंड पिन्स आर ॲडेड टू द वर्क इन द बॅरल. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, बर्निशिंगमध्ये आपण ॲब्रेसिव्ह वापरत नाही. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की ॲब्रेसिव्ह वापरले होते. इथं आपण काय करतो आहे की आपण ह्यामध्ये स्टीलचे हार्डन बॉल वापरतो आहे किंवा रोलर वापरतो आहे. बॅरल बर्निशिंगमध्ये आपण मीडियम बॉल्स किंवा शॉर्ट किंवा राऊंड पिन्स वापरतो आहेत. दीज आर ॲडेड टू वर्क इन द बॅरल. सो देर इज नो कटिंग ॲक्शन इन बर्निशिंग. Burnishing will not remove visible scratches or pits but produce smooth uniform surface and reduce porosity in surface. म्हणजे बर्निशिंग मध्ये मटेरियल रिमूव्ह होत नाही, पण आपण काय करू शकतो की चांगला सरफेस फिनिश किंवा स्मूथ युनिफॉर्म सरफेस आपल्याला याच्यामध्ये प्रोड्यूस करता येतो बॅरल बर्निशिंगमध्ये. तर अशा पद्धतीने ह्याचं ॲप्लिकेशन जर तुम्ही पाहिलं तर हायड्रॉलिक सिस्टीमचे कॉम्पोनंट सील वॉल स्पिंडलमध्ये ह्याचं ॲप्लिकेशन आहे. आता लॅपिंग आणि होनिंगचा डिफरन्स बघा. लॅपिंग इज अ फिनिशिंग प्रोसेस इन विच टूल यूज इज लॅप. आणि ह्याच्यामध्ये टूल जे यूज केलं होनिंगमध्ये त्याला होन म्हणतो. सो लॅपिंग प्रोसेस इनवॉल्व पासिंग अ पार्ट बिटवीन वन ऑर टू लार्ज फ्लॅट लॅप प्लेट्स ऑर व्हील्स. आणि होनिंगमध्ये काय करतो आपण, टूलला रोटरी किंवा रिसिप्रोकेटिव्ह मोशन, रोटरी आणि रिसिप्रोकेटिव्ह मोशन होनला देत असतो. आता जी काही लॅपिंगमध्ये कटिंग ॲक्शन होते, कटिंग ॲक्शन टेक प्लेस बाय फ्लुईड दॅट कंटेन ॲब्रेसिव्ह. आणि होनिंगमध्ये जे कटिंग ॲक्शन होते ते ॲब्रेसिव्ह स्टिकमुळे होते. तर ह्याच्यामध्ये लॅपिंगमध्ये जे मायनर इम्परफेक्शन आहेत ते करेक्ट केले जातात, सर्फेस फिनिश चांगला मिळतो. आणि होनिंगमध्ये राऊंडनेस करेक्ट केला जातो किंवा टूल मार्क रिमूव्ह केले जातात. आता हे जे लॅपिंग आहे ते फ्लॅट किंवा स्लाइटली स्पेरिकल असतात, पण होनिंग हे आपण राऊंड होलसाठी यूज करतो. ॲप्लिकेशन लॅपिंगचे प्लग गेजेस असतील किंवा बेअरिंग सरफेस असतील किंवा ऑप्टिकल लेन्सेस असतील. होनिंगचे ॲप्लिकेशन आहेत जे काही राऊंड होल आहेत त्याच्यामध्ये, जर सिलेंडर असेल किंवा एअर बेअरिंग स्पिंडल असतील, गिअर्स असतील. तर अशा पद्धतीनं लॅपिंग रिमूव्स लेस मटेरियल दॅन होनिंग, अँड होनिंग रिमूव्स मोर मटेरियल दॅन लॅपिंग. सो वी विल स्टॉप हिअर.